छोट्या दोस्तांनो, तुम्ही रात्री गर्द अंधारात घनदाट जंगलात चमचम करणारे किडे पाहिलेत का? त्यांना काजवे म्हणतात बर का? पण फार फार पूर्वी काजवे चमकायचे नाहीत। पण मग ते कसं बरं चमकायला लागले त्याची गोष्ट माहितीये का तुम्हाला? ऐका तर मग। एक होता किडा, डास नाही, माशी नाही, नाकतोडा नाही, मुंगी नाही, तो तर आपला एक छोटासा काजवा। असा आपला छोटा काजवा आणि त्याचे आई बाबा दाट जंगलात राहायचे। दिवसभर घनदाट जंगलात झाडांमध्ये पानांच्या मागे लपून राहायचे आणि रात्रीच्या काळोखात मग बाहेर पडायचे। आजूबाजूचे छोटे छोटे किडे, मुंग्या, फुलातला मध, परागकण असं काही ना काही चाखत राहायचे। त्यांच्यात हा जो छोटासा काजवा होता ना, तो मात्र अंधाराला फार फार घाबरायचा। बाकी त्याचे सगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणी बिनधास्त रात्री घराच्या बाहेर पडायचे आणि पोटभर खाऊन यायचे। हा काजवा मात्र रात्र झाली की जीव मुठीत धरून डोळे गच्च बंद करून पानांच्या मागे लपून झोपून जायचा। त्याला अंधाराची फार भीती वाटायची, त्यामुळे त्याला काही नीटसो खायला मिळायचं नाही। त्याची आई जे काही थोड्याफार अळ्या किडे आणून देईल तेच तो खायचा। दिवसा बाकीचे काजवे झोपायचे, हा मात्र टकटकीत जागा। आणि दिवसा सरडे पक्षी खातील म्हणून आई त्याला बाहेर पाठवायची नाही आणि रात्री हा घाबरायचा म्हणून बाहेर जायचा नाही। बिचारा कंटाळला होता अगदी। एके दिवशी असंच तो रात्रीच्या वेळी पानाखाली एकटा लपून झोपला होता। तेवढ्यात त्याच्या डोळ्यावर उजेड आला। अरेच्चा, आज इतक्या लवकर सकाळ कशी झाली? असा विचार करून त्याने डोळे उघडले तर त्याला खाली 3-4 मुलं मुली फिरत जाताना दिसले आणि त्या सगळ्यांच्या हातात मेणबत्त्या होत्या। ही सगळी मुलं झाडाखाली थांबली, त्यांनी हातातल्या मेणबत्त्या खाली ठेवल्या आणि एकत्र डबा उघडून जेवण केलं। जेवण झाल्यावर ते त्यांच्या वाटेने निघून गेले। जाताना एक मुलगी मात्र तिची मेणबत्ती तिथेच विसरली आणि त्यामुळे झाडाखाली तिच्या ज्योतीचा छान प्रकाश पडला होता। काजव्याची थोडीशी भीती कमी झाल्यावर तो हळूच खाली आला आणि मेणबत्तीला म्हणाला, ए तू कोण आहेस आणि तुझ्यामधून असा छान प्रकाश कसा येतोय? अरे मी मेणबत्ती आहे, माझ्या डोक्यावर वात आहे ना, ती पेटवली की असा छान प्रकाश येतो। अरे पण तू तर काजवा आहेस ना, मग काजवे तर रात्रीचे बाहेर फिरतात, तू काय करतोय झाडावर बसून? अगं मला ना अंधाराची खूप खूप भीती वाटते, म्हणून मी रात्रीचा कधीच बाहेर जात नाही, पण आता तू आहेस ना बरोबर तर किती छान वाटतंय, उजेड दिसतोय सगळा। आणि तेवढ्यात ढगांचा गडगडाट झाला, वीज लक्कन चमकली आणि पावसाचे 2-4 थेंब पडायला सुरुवात झाली। तशी मेणबत्ती ताई फारच घाबरली, तिच्या डोक्यावरची ज्योत थरथरली। काजवा म्हटला, काय ग, काय झालं, घाबरलीस का? मेणबत्ती म्हटली, अरे पाऊस सुरू झाला ना तर पावसाच्या पाण्यात मी भिजून जाईन आणि विजून जाईन, मग मी उजेड तरी कसा देऊ शकेन? काजवा म्हणला, हत्तीच्या एवढंच ना, थांब मी माझे पंख पसरून उभा राहतो तुझ्या ज्योतीवर, मग पावसाचं पाणी पडणार नाही, तू विजणार पण नाहीस। असं म्हणून काजव्याने पंख पसरले आणि तो मेणबत्तीवर छान उभा राहिला। थोड्या वेळाने पाऊस थांबल्यावर पंख मिटून काजवा खाली आला। मेणबत्तीला फार आनंद झाला। काजवे दादा, किती रे मदत केलीस मला, मी तुला या बदल्यात काय देऊ सांग बर? मेणबत्ती ताई, मला ना अंधाराची फार फार भीती वाटते, म्हणून मी रात्री माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला, खाऊ खायला, किडे मुंग्या गोळा करायला जाऊ शकत नाही। तू नेहमीच माझ्याबरोबर राहशील तर नेहमीच मला उजेड मिळेल, पण तुला नेहमीच राहता येईल का ग माझ्याबरोबर, सांग ना ग? मेणबत्ती हसली आणि म्हटली, माझ्या डोक्यावरची छोटी शिवात आणि ज्योत मी तुला देते, पण तू कुठे ठेवशील? माझ्या पाठीवरच्या पंखांच्या खाली ठेव। हो ठेव की,
पण जेव्हा जेव्हा तुझे मागचे पंख तू फडफडवशील तेव्हा तेव्हा मी तुला उजेड देईन बर का। आणि मग तिने तिच्या डोक्यावरची छोटीशी ज्योत आणि उजेड काजव्याला दिला आणि पंखाखाली वात ठेवल्यावर आणि पंख हलवल्यावर मस्त त्याच्या पाठीमधून प्रकाश यायला लागला। काजवा फार फार खुश झाला, आनंदाने उडायला लागला। त्याने मेणबत्तीचे खूप आभार मानले आणि काजवा त्याच्या मित्रमैत्रिणींना भेटायला गेला। काजव्याच्या पाठीमधला उजेड पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं। सगळे म्हणाले, ए आम्हाला पण दे की रे थोडासा उजेड। मग काजव्याने सगळ्यांना थोडा थोडा उजेड वाटला। तेव्हापासून सगळे काजवे चमचम करायला लागले बर का। दाट जंगलात गेलं ना रात्रीच्या वेळी की कितीतरी काजवे झाडांवरती चमचम करताना दिसतात आणि लाडक्या मेणबत्ती मैत्रिणीचे मनापासून आभार मानतात। छोट्या दोस्तांनो, तुम्ही पाहिलेत का कधी चमचमणारे काजवे?